आई चाह गे। थैंक यू बाबा। चाह ये बिस्किट अपन हांग ले। हे घ्या आणि ही सगळी संपवायची आहे। गोळी घ्यायची आहे नंतर तुम्हाला। दुपारी पण धड जेवला नाहीत, एवढसा भात खाऊन उठलात। बाबा आई बोल ना काहीतरी। हे काय अगं, ऐकायचं नसेल तर काय बोलणार आपण? आणि चेहऱ्यावर कळतं का माणूस किती हट्टी येते? ऐकायचं नसेल ना तर ब्रह्मदेव जरी खाली आला ना तरी नाहीच ऐकणार। तू कसला रागा करून घेतेस? राव दे, घेतोय ना आता। नाही म्हटलं का मी, सकाळी भूक नव्हती म्हणून जेवण गेलं नाही मला। तुम्हाला जेवण का जात नाहीये हे न कळणे पण दुःखळे नाही होत आम्ही। अश्विनी तिकडे तळमळते असं लक्षात आल्यानंतर तुमच्या घशाखाली एक घास सुद्धा उतरत नाहीये हे सांगा तुम्ही आधी आम्हाला। तिच्या काळजीने तुम्ही झुराल पण जाऊन तिच्याशी एक शब्द सुद्धा बोलणार नाही। आई अश्वत्याचं लग्न नाही झालं तर तिचं बाळ बाबा कोणाला म्हणणार? मालविका तू नको काळजी करू। हे घर जसं तुझं आहे माझं आहे ना, तसंच ते आपल्या अश्विनीचं सुद्धा आहे। अश्विनी आणि तिचं बाळ दोघंही आपल्या घरी येऊन राहतील। अंजू काय बोलतेस तू? कसं शक्य आहे? ठरवलं ना तर सगळ्या गोष्टी शक्य असतात देवधर। जेव्हा अश्विनीला सगळ्यात जास्ती आपली गरज होती ना तेव्हा तुम्ही अबोला धरला तिच्याशी। तुम्ही न बोलण्याची शिक्षा ठोठावली तिला। कशी थांबणार ती मग ती आपल्या घरात? ते काही नाही, आता मी तुमचंही ऐकणार नाही आणि अश्विनीचं सुद्धा नाही। सरळ तिला आपल्या घरी घेऊन येणार आहे। आणि जर तुम्हाला तिला सांभाळायची नसेल ना तर मी आणि मालविका आम्ही दोघही सांभाळू तिला आणि तिच्या बाळाला। जसं आपला दुष्यंत तसंच ते बाळ। ते त्यांना जीवाची आणि त्याच्या एकट्या आईची फरफट मी तरी होऊ देणार नाहीये। जोपर्यंत पिल्लू घरट्यात असतं तोपर्यंत कुणाची हिंमत नाही त्याला टोचा मारण्याची। पण आपणच जर त्याला घरट्याच्या बाहेर टाकलं ना तर